नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीच्या नवीन अभ्यासक्रमातील युवक भारती विषयांतर्गत येणारी 11वी कविता आरशातली स्त्री ही आज आपण शिकणार आहोत. या कवितेच्या कवयित्री हिरा बनसोडे या आहेत. सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय पाहून घेऊया. मराठी साहित्यातील कवयित्री हिरा बनसोडे यांचा परिचय, त्यांचा कार्यकाळ सांगितलेला आहे 1939 ते आजपर्यंत हयात आहेत. सुप्रसिद्ध मराठी साहित्यातील कवयित्री म्हणून ओळख आहे. एवढंच नाही, फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री म्हणूनही ख्याती आहे. अस्मिता दर्श, निकाय, सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकांमधून सातत्यानं त्यांनी काव्यलेखनही केलं आहे. आपल्या काव्यलेखनातून आणि काव्य वाचनातून आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यात हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरली आहे. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स, फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी व्यवस्थेला जाब विचारून न्याय हक्कांची अधिकारांची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिली आहे. हिरा बनसोडे यांनी ज्या ज्या पुस्तकांची निर्मिती केलेली आहे त्या सर्व पुस्तकांची ही छायाचित्रे. सर्वप्रथम फिर्याद नावाचं हे पुस्तक, त्यानंतर हिरा बनसोडे लिखित फिनिक्स या पुस्तकाचे पृष्ठ. अशा प्रकारच्या साहित्य पुस्तकांची निर्मिती हिरा बनसोडे यांनी केली आहे. समताधिष्ठित समाजरचनेला जन्म देणारी दलित स्त्री ही त्यांची नायिका आहे. तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्याला कवेत घेते. डॉटर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच या भाषांमध्ये अनुवादही झालेले आहेत. अशा प्रकारचा हिरा बनसोडे यांचा मराठी साहित्यातील एक कवयित्री म्हणून त्यांचा परिचय सांगण्यात येतो. आता आपण हिरा बनसोडे लिखित आरशातील स्त्री या कवितेतील आशय जाणून घेऊयात. या कवितेचा आशय असा सांगितला आहे की स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतर म्हणजे वेगवेगळे होणारे बदल या ठिकाणी सांगितले. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का, आणि मग तिला वाटत राहते किती अंतर्बाह्य बदलले मी. चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थित प्रज्ञता माझ्यात आली कुठून. पूर्वी हवेहवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे या कवितेतून समजून घ्यावयाचे आहे. अशा पद्धतीने हिरा बनसोडे यांनी आरशातील स्त्री या कवितेत स्त्रीच्या आयुष्यातील व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग पाहूयात आरशातील स्त्री ही कविता. सर्वप्रथम आपण हिरा बनसोडे लिखित आरशातील स्त्री ही कविता पूर्ण वाचून घेऊयात आणि नंतर एकेका कडव्यानुसार त्याचा अर्थ जाणून घेऊयात. पहिलं कडवं, सहज आरशात पाहिले नी डोळे भरून आले. सहज आरशात पाहिले नी डोळे भरून आले, आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच नागती. माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली. माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्व रंग. ऐक तू कशी होतीस ते, ऐक तू कशी होतीस ते. या कवितेतलं दुसरं कडवं, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका.
पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंगा, आज नखशिखांत तू, तू आहेस फक्त स्त्रीत प्रज्ञा राणी, आज नखशिखांत तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी, आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून, आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून, ओठ मात्र असतात पिळवटलेले खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून। या ठिकाणी आपल्याला आरशातील स्त्रीचं चित्र दिसत आहे। कवितेचं पुढील कडवं या ठिकाणी वाचूयात। अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला, बागेतली ती अल्लड जाई पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीज छंबरते, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीज छंबरते, रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय। पुढील कडवं, नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंद कळते, आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकार वाणीने म्हणाली। पुढील कडवं, रडू नकोस खुळे उठ, रडू नकोस खुळे उठ, आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात, नी घेऊन ये हातात नुकती चुमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले, नुकती चुमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले। ही कविता फिनिक्स नावाच्या कविता संग्रहातून घेतलेली आहे। आता आपण या कवितेचा सविस्तर अर्थ जाणून घेणार आहोत। कवितेचं पहिलं कडवं आणि त्याचा अर्थ, सहज आरशात पाहिले नी डोळे भरून आले, सहज आरशात पाहिले नी डोळे भरून आले, आरशातील स्त्रीने मला विचारले तूच नागती, माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली, माझेच रूप ल्यालेली तरीही मी नसलेली, किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग, ऐक तू कशी होतीस ते। आपल्याला माहिती आहे आरशातील स्त्री या कवितेत कवयित्री हिरा बनसोडे यांनी स्त्रीच्या व्यथा मांडलेल्या आहेत। एवढंच नाही, स्त्रीच्या आयुष्यातील जी काही स्थित्यंतरं आहेत त्या सर्व स्थित्यंतराचा वेदही घेतलेला आहे। एवढंच नाही, ही स्त्री ज्यावेळेला ती आरशात पाहते त्यावेळेला तिच्या प्रतिमेच्या माध्यमातून तिला आपला सर्व गतकाळ आठवतो, तिच्या गतकाळातल्या सर्व स्मृती जाग्या होतात आणि त्या स्मृती तिला वेगवेगळे प्रश्न विचारायला लागतात। अशा पद्धतीने आरशात पाहताना तिच्या संपूर्ण जीवनाची व्यथा तिच्या डोळ्यापुढे येते, हे सर्व चित्रण या कवितेमध्ये मांडलेलं आहे। आरसा, ज्यामध्ये आपलं जशास तसं प्रतिबिंब दिसतं ती वस्तू म्हणजे आरसा। कवितेच्या पहिल्या चरणाचा अर्थ जाणून घेताना कवितेतील स्त्री ज्यावेळेला आरशामध्ये पाहते त्यावेळेला आरशात पाहिल्यानंतर तिचे डोळे भरून येतात, तिचं मन तिलाच बोलायला लागतं। एवढंच नाही, विचारतं तूच नागती, एवढंच नाही तर ती म्हणतेही की तू किती बदलली आहेस। यावर जेव्हा विश्वास वाटत नाही तेव्हा तिचं मन मागील आठवणी करून देतं, कशी होते ते सांगतं, असा या पहिल्या चरणाचा अर्थ सांगितला आहे। कवितेचं दुसरं चरण, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंधा, नी आज नखशिखांत तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी। अशा प्रकारचं हे कवितेचं दुसरं चरण। या कवितेच्या दुसऱ्या चरणात कवयित्री हिरा बनसोडे सांगतात, लहानपणी तू हाताच्या ओंजळीत पावसाचे पाणी घेऊन खेळणारी तू बालिका, सणांच्या दिवसात
अंगणात दिव्याने रोषणाई करणारी तू नवतरुणी, या तारुण्यात स्वप्ने पाहणारी त्यावर झुलणारी तू ध्येयगंधा, तसेच आज नजर टाकली तर पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत तू एखाद्या स्थित प्रज्ञ राणीसारखी वाटते, अशा पद्धतीचा अर्थ या कवितेच्या दुसऱ्या चरणात कवयित्रींनी सांगितला आहे. कवितेचं तिसरं चरण, आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून, आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून, ओठ मात्र असतात पिळवटलेले खसखन देह तोडलेल्या फुलांसारखे, इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून, अशा पद्धतीचं हे कवितेचं तिसरं चरण. आणि या तिसऱ्या चरणात संसारातील व्यथा मांडण्याचं काम कवयित्री हिरा बनसोडे यांनी केलं आहे. त्या म्हणतात, त्या स्त्रीचं मन जेव्हा बोलायला लागतं, जेव्हा ती आरशासमोर उभी राहते, त्यावेळेस ती म्हणते, तू आता पूर्वीसारखं बोलत नाहीस, आज तू संसारात इतकी कशी गुरफटून गेली आहेस की तुला बोलायला वेळच नाही, तुझे ओठ बोलायचा प्रयत्न करतात पण तू देह तोडलेल्या फुलांसारखं का वागते. शेवटी तिचं मन म्हणतं, ते इतकी संसारात गुरफटली आहे की अहोरात्र परंपरेला अनुसरून कामे करत राहते, जळत राहते, अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या तिसऱ्या चरणात कवयित्रींनी सांगितला आहे. कवितेचं चौथं चरण, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला, अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला, बागेतली ती अल्लड जाई पिंगुळते तुझी वाट पाहून पाहून, पण तू तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी, अशा पद्धतीचं हे कवितेचं चौथं चरण. या कवितेच्या चौथ्या चरणात कवयित्री हिरा बनसोडे सांगतात की, त्या म्हणतात, तू लहानपणी वेगवेगळी स्वप्न पाहत होती, तुला स्वच्छ चांदणं खूप प्रिय होतं, आज ते पडलं आहे, पण तरी तुला दार उघडून त्याला मनात साठवण्यासाठी वेळ नाही, इतकी कशी तू संसारात मग्न झाली आहेस, असे कवयित्री विचारतात. त्यासोबतच बागेतली जाई तुला खूप आवडत होती, बागेतली जाई तुला खूप आवडत होती, आज ती तुझी वाट पाहते तुझ्याजवळ येण्याची, पण तू मात्र जिवंत असूनही अस्तित्वहीन प्राणी हरवलेल्या पुतळ्यासारखी का वागतेस हे मला कळत नाही, असं कवयित्री म्हणतात. अशा पद्धतीचा अर्थ या चरणामध्ये सांगितला आहे. कवितेचं पुढील चरण, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच संभरते, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच संभरते, रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून, शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. कवितेच्या या चरणात कवयित्री म्हणतात की, जेव्हा जेव्हा माझी नजर तुझ्याकडे जाते, जेव्हा जेव्हा माझी नजर तुझ्याकडे जाते, तेव्हा मला तुझ्याकडे पाहिले की काळी झंबरतं, घाबरायला लागतं. ज्या वेळेला रात्र होते, कधी कधी विचार करून मनात हुंदकाही येतो, रडायला लागते, तो दाबून तुझाच विचार करत राहते, अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या या चरणामध्ये कवयित्रींनी सांगितलं आहे. कवितेचं पुढील चरण, निपदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, निपदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंद कळते, आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकार वाणीने म्हणाली, अशा पद्धतीचं हे चरण आहे. या चरणाचा अर्थ सांगताना कवयित्री हिरा बनसोडे म्हणतात, तू संसारात राबताना अनेक अडचणींना सामोरे जात आहे, या सर्व अडचणी तुझ्या मनात झाकून ठेवते आहे, त्या तू सांगत नाही, अशा पद्धतीने तिचे मन बोलते, ते ऐकताच ही स्त्री तिच्या मनात विविध विचारांमध्ये गुंतते, ती जवळ जाते, गोंजारीत अधिकाराने बोलते व समजावायला लागते, अशा पद्धतीचा अर्थ कवितेच्या या चरणात कवयित्रींनी सांगितलं आहे. आरशातील स्त्री या कवितेतलं हे शेवटचं चरण, रडू नकोस खुळे उठ, रडू नकोस खुळे उठ, आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात, नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले, शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. फिनिक्स.
कवितेच्या शेवटच्या चरणाचा अर्थ जाणून घेताना कवयित्री सांगतात की बा तू घाबरू नको, रडू नको खुळे, डोळ्यातले हे अश्रू सोडून टाक, मनातून वाईट विचार काढून टाक, संसार म्हटला की अनंत अडचणी येणार, त्या सर्व सारून या सर्व क्षणांना आनंदाने जागत जा, त्यातच आनंद मानून जीवन जग। जसे नुकतेच उमललेले शुभ्र कमळाची फुले जशी गोंडस दिसतात त्या पद्धतीनं आपल्या आयुष्याला अर्थ येईल, अशा पद्धतीचा अर्थ या शेवटच्या चरणात कवयित्रींनी सांगितला आहे। अशा पद्धतीने कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशातील स्त्री या कवितेत स्त्रियांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे। एवढंच नाही, स्त्रियांच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेदही तिने घेतला आहे। आरशात पाहून मागील गतकाळातील स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न कवयित्रींनी केला आहे। अशा पद्धतीने आज आपण आरशातील स्त्री ही कविता अभ्यासली आहे। विद्यार्थी